आज जन्माष्टमी गोपाळकाला त्यानिमित्त गोनी दांडेकर या माझ्या आवडत्या लेखकांच्या कृष्णवेध या पुस्तकातला राधिकेच्या दृष्टीतला कृष्ण जन्म वाचतीये श्रावणी पौर्णिमा उलटून गेली वद्याची अष्टमी अगदी पहाटपासून आभाळ गळत होतं क्षणमात्राची उसंत न घेता दिवसभर राधा अस्वस्थ होती घरी दुधं विरजत होती डेऱ्यात विरजणं ओतत होती ताक घुसळत होती वारंवार रवी उचलून तिच्या करव्यांवर लोण्याचे पुंज जमले की नाही ते पाहत होती चुलीवर उडदाची डाळ शिजवत होती रोटल्यांचं पीठ मळून ठेवत होती आजारल्या वासऱ्यांचं औषध पाणी करत होती अनयाला आणि सासूला जेऊ वाढत होती अशी ती कामकाजात व्यग्र असतानाही मन होतं होत मधुबरल्या फुलाभोवती एखाद्या आसक्त भुंग्यानं रुंजी घालावी तसं प्रसूती दो चार दिवसांवर आलेली सोसवेल ना की वेदना सहन न झाल्यामुळं आक्रंदेल तिच्या पलंगडी शेजारी असायला हवं सोशीत तर ज्याचं तेच पण मानसिक आधार हवा असतो जीवाभावाचं कोणी जवळ असलं की तेवढा भरवसा व्यथांचा अनुभव नाही त्यामुळं मन आशंकित आहे काळा काय जीवघेण्या असतात तिचे दिवस तिकडे भरले आहेत इकडे सासवेचा जाच असह्य झालाय क्षण काही ती दृष्टी वेगळी होत नाही यमुनेवर पाण्यास जावं तर सवे येते एवढंच नव्हे तर भ्रताराशीही बोलू देत नाही त्यालाही हा जाचक सासूरवास थकवणारा झालाय पण तो म्हणतोय की आता किती वर्ष जगायची ती तो पावेतो आपण तिच्या वागणुकीकडे लक्ष देता कामा नये दिवसभर तर असा गेला रात्री राधिका अंथरुणावर पहुडली शेजारी सासू पलीकडं भ्रतार तिचं मन अज्ञात आशंकितांमध्ये गोते खाऊ लागलं आणि चुटका लागल्यासारखा झाला क्षणार्धात ती स्वप्न प्रदेशात शिरली एकटी उभीये क्षीरसागराच्या तीरावर त्या प्रचंड असीम अमर्यादाच्या तिरी ती एकटी एकटेपणाचं तिला भय नाही चित्त समोरच्या दृश्यानं वेढून गेलंय कसं आश्चर्य आजवरी कुणी देखलं काय पण कल्पिलंही नव्हतं असं अद्भुत एवढा प्रचंड सागर पण या क्षणी लाटा कल्लोळत नाहीयेत आंदोलत नाहीयेत अवघ जळ कसं शांत स्थिर आहे लक्ष अचानक वेधलं त्यावर हिंदोळणाऱ्या एका वटपत्रावर एक लहानग पहुडलंय आहा हा काय त्याचं रूप साजीर गोजीर कशी त्याची दिव्य प्रभा न रत्नराशींची आभा त्यापुढं फिकी डोळे नवे, ती रातोत्पलच आहेत पुष्टी उतू आहे कसं मंद मऊ हसतंय पायाचा अंगठा हातानं धरून चुपतंय पण क्षणार्धात कसं दृश्य पालटलं त्याच्यापासून तेजाचा एक लोळ निघाला सहस्र विजूंची द्युती असावी तितका लखलकीत दृष्टीला सहन होईना त्याची आभा पाहता पाहता सगळी धरा वेढून टाकत तो लोळ मथुरेवर कोसळतोय तिथं उभा आहे उन्मत्त कंस त्याच्या प्रासादाच्या अट्टालिकेवर भयान तो विवर्ण झालाय त्याचं उन्मत्त पण मावळलंय कोमेच नाही थरथरू लागलय तो अचानक त्या दिव्य तेजो गोलानं त्याला वेढून टाकलं पुरतं गिळून टाकलं काही उरलंच नाही राधिकेला आर पारच कंस होता तिथं चिमुटभर राखही उरली नाही आणि आता त्या तेजो गोलानं सौम्य रूप धारण केले पूर्ण चंद्रिकेच्या द्युतीवाणी ती आभा तिथून निघाली आणि केवढं नवल ती गोकुळीच्या दिशेनं झेपावतीय आकार कमी होतोय कवेत घेता येईल इतका झालाय तो आलंगता येईल एवढा आणि केवढं नवल ती द्युती नंदा घरी शिरली तिथं आहे क्लांत यशोदा गर्भभारानं शिणलेली तिथं तिच्या कुशीत ती शिरली अनेक गोजीरवाणं तान्हूल होऊन ती तिचा स्तन चुपचुप चोखू लागली त्या चुपचुपणाच्या ध्वनीनं राधिका जागी झाली थरारून एकदम उठून बसली आनंदानं मोहरली आणि उठून कसलीही चिंता न करता ती दारं सताड उघडीत नंदाच्या वाड्याकडं पळू लागली साहुलीनं अनय जागा झाला आणि अफूट हाक मारत तो तिजमागं धावला आकाश गळतच होत त्याला खंड नव्हता सगळं गोकुळ घर वाडे झोपड्या मार्ग अवघ अवघ त्या पर्जन्य धारांखाली नाहात होत पागोळ्या गळत होत्या ती अभिषेक धारा आकाशातून चळ चळ बरसत होती वाटांवरून पाणलोट वाहत होते आणि त्या मिट्ट अंधारात राधिका नंदाच्या वाड्याकडे धावत होती वाटा वळत होत्या वळण होती ती सगळी पार करत ती वाड्याकडं झिपावत होती थेट वाड्यासमोर जाऊन ती थबकली कसं नवल नंदाच्या ओसरीवर स्फटिक पात्रात ठेवलेली एक ज्योत रात्रभर जळत असे आज तीही विझलीय तशीच अद्मासानच राधिका अंगण ओलांडून ओसरीच्या पायऱ्या चढू लागली तो दार सताड उघडी ओसरीतले सेवक म्हातारबुवा चित्रसेन सगळी सगळी जणू मोह ग्रासली आहेत यशोदेच्या कक्षात मात्र एक दिवली आहे ओली गच्च राधिका कक्षात शिरली आश्चर्य की यशोदाही गाढ झोपलेली आणि तिजपाशी असलेली तिची दासीही राधिका तिला हाक मारणार तो तो तिला जे दिसलं त्या आश्चर्यानं ती अगदी मुग्ध झाली मघा स्वप्नदेशी वटपत्रावर जे लहान ग तिनं विस्मित दृष्टीनं निरखलं होतं तेच यशोदेच्या कुशीत हातपाय पोटाशी धरून पहुडलंय तसच अगदी तसच ते पायाचा अंगठा धरून चुकतंय मनी इतका हर्ष दाटला की ती थरथर कापू लागली तिच्या नेत्रा वाटे झडी लागल्या मुखा वाटे स्वर उमटेना झाला नेत्र पापण्या मिटून आहेत ते बाळ पाहत राहावं पण मनावर झालं ती मंचापास दुमडून बसली वाटलं की बाळ उचलावं छातीशी धरावं मटामटा त्याची चुंबनं घ्यावीत आली गावं आसवानी नावू घालावं छे छे तो अधिकार यशोदेचा तिनं नऊ मास तो गर्भगोळ पोटी धरलाय तेव्हा आधी तिला त्याला छातीशी धरू देत मग तिनं नुसतंच त्याला पाहिलं त्याचं रूप तिच्या दृष्टीत मावेना